रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल आणि विहंगत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आणि ब्लाइंड वेलफेअर असोसिएशनच्या सहकार्यानं ठाणे शहरामध्ये अंधांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा रंगणार आहे दिनांक सव्वीस आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील रेमंड ग्राउंडवर ही स्पर्धा होणार आहे राज्यातले अंध क्रिकेटपटूंचे आठ संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीनं दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक अंध क्रिकेटपटू अतिशय उत्साहानं या दोन दिवसीय स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि खेळाचा आनंद लुटतात यंदा देखील सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होईल एकंदर सात सामने या स्पर्धेअंतर्गत खेळवले जातील सत्तावीस नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे प्रथम द्वितीय आणि तृतीय विषय त्या संघाला रोख रक्कम आणि ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल तसंच मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट बॅट्समॅन उत्कृष्ट बॉलर उत्कृष्ट फिल्डर अशा प्रकारच्या बक्षिसांची लेलूट या ठिकाणी असणारे ही स्पर्धा राज्यस्तरीय या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडू निवडले जातात दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या राहण्याची सोय आणि जेवणाची सोय रोटरीच्या वतीनं करण्यात आली आहे सामन्याच्या दरम्यान खेळाडूंना दुखापत झाल्यास वैद्यकीय सुविधा देखील पुरवण्यात येणार आहे जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी या स्पर्धेला उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा माधवी डोळे आणि या स्पर्धेच्या समन्वयक नेहा निंबाळकर यांनी केले